नमस्कार, मी कॉमन मॅन सर्वसामान्यांच्या या पसाऱ्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत. आता मी मुंबईत आहे, पण ज्यावेळी मी महाराष्ट्राचा दौरा केला आणि अकोल्यात पोहोचलो त्यावेळी एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली, आणि ती म्हणजे आज भी एक बूंद पाणी के लिए इंसान को कितना तरसना पड़ता है आप खुद देखिए. जिथं कोला राजकारण्यांमुळे पैसे देऊन पटकन मिळतो त्या अकोल्यात एक ग्लास पिण्याच्या पाण्यासाठी किती वणवण करावी लागते ही आता बघूया. काकू, तुम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी किती मेहनत करावी लागते? मेहनत करावी लागते बाबा. किती? बाबा म्हणलं बाबा, हे झाला की तुझी तिकडे पाणी आले बाबा, कोण देते कोण नाही देत, त्याला पाणीच नाही. लागते आमच्या घरी नळ नाही, आम्हाले खूप दूर जावं लागते पाणी आणण्यासाठी. आम्ही पाणी भराव की शेत मजुरी कराव की पोट भराव, आम्ही आम्हाला सरकारनं पाणी द्याव नाही तर आम्हाला मारून टाका. पाणी कुठे? पाणी कुठे? कुठे मिळतं पाणी? स्वातंत्र्य म्हणून 60 वर्ष पूर्ण झाली. महाराष्ट्र राज्य स्थापनेचं यंदाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, पण या 60 वर्षानंतर देखील अकोलेकरांना एक ग्लास पाण्यासाठी इतकी वणवण करावी लागतीय. मंत्रालयातील नेत्यांना एक ग्लास पाण्यासाठी जर इतकी वणवण करावी लागली असती ना, तर त्यांना हॉस्पिटलमधलं ते ग्लुकोजचं पाणी लावावं लागलं असतं. पण आता कॉमन मॅन हा सुपरमॅन झाला बाबा. जर त्याचं तुम्ही ऐकलं नाही तर तुमच्या डोळ्यात आम्ही चटकन पाणी आणू. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरे सोबत कॉमन मॅन, IBN लोकमत, अकोला. एक वेळेस तुम्ही उडतं विमान पकडू शकता, पण पुण्यात बस पकडणं एकेकाळी पुणेकर घोड्यावरून प्रवास करायचे, आज बस मधून प्रवास करतात. पुण्यात आल्यावर मी थोडा डिप्रेस झालो. इथला प्रत्येक पुणेकर या बस वाहतुकीमुळे सुपरमॅन झालाय. खरं सांगतो मी तुम्हाला, विश्वास नाही बसत. इकडे आलो, गर्दी बघा, गर्दी बघा, गर्दी बघा, गर्दी बघा, गर्दी बघा. 5 डब्यांची बस बघा, 5 डब्यांची. 1, 2. मेरे मन ये बता दे तू किस ओर चला है तू, क्या पाया नहीं तूने, क्या ढूंढ रहा है तू, जो है कही जो है सुनी वो बात क्या है बता. बस मधलं गर्दीचा तुम्हाला किती त्रास होतो? भरपूर त्रास होतो. दिसतंय आता तुम्हाला इथं एवढी गर्दी, बसची एकदम कमतरत आहे. काय असेल ना त्यांचा, आता मॅक्झिमम तर तिथं जाऊन उभं राहणार. पळायचं किती, थांबायचं कुठे?
थांबायचं कुठे आणि पळायचं कितपत. बरं आम्ही सिंगल असेल तर पळू शकतो, बाळ असेल तर कसं पळायचं, प्रेग्नेंट असेल तर कसं पळायचं, ह्याचा विचार करा ना. बोधवत वेटिंग करणार पडतात, 20-25 मिनिट रुकणार पडतात इधर. हे म्हणतात पण ते बाजूचे असतात काय, वर स्माईल दिले त्यांनी. खरंय, अर्धा तास आला थांबलोय बससाठी, अजून बस मिळत नाहीये. आम्ही इथले नाही आहोत, आम्ही प्लेनने आलो. त्रास होत आता निवडणुका येत आहेत, तुम्ही राजकारणांना काय सांगा? निवडणुकात काय सांगायचं? अशात कधी सांगून काय उपयोग? पण हे बस निघाल्या तर एका मागे 5-5 निघतात. म्हणजे ह्याची ट्रेन होते. हा जर हा ह्याची ट्रेन होते त्यांना व्यवस्थित चाललेलं आहे, व्यवस्थित चाललेलं आहे. आयुष्यभर त्यांनी सगळा प्रवास बघितलेला आहे आणि त्यांना आता माहीत पडलेलं आहे की काही होणार नाहीये, सगळं अलबेल सगळं व्यवस्थित होणार. पाहिलं खतरों के खिलाडी, एक बस और शेकडो प्रवासी. अरे बापरे, गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुणे शहरातून सगळ्यात कमी मतदान झालं होतं, म्हणजे मतदार कमी होते पण बसची गर्दी मात्र वाढते. चित्र उलट व्हायला पाहिजे, मतदारांची संख्या वाढायला हवी आणि बस मधली गर्दी कमी व्हायला हवी. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सोबत कौन मॅन आयजन लोकमत पुणे. हे आहेत मुंबईतील उरलेले थोडेसे हिरवेगार डोंगर, पण काही कालांतराने इथे उभे राहणार आहेत अशाच मोठ मोठ्या इमारती आणि टॉवर, आणि ह्याची रासायनिक प्रक्रिया सुरू आहे वाशी आणि पनवेल मध्ये. डोंगरांची अशीच मुंज करत इथे सिमेंट आणि कॉन्क्रीटचे जंगल उभे राहणार. आपण ज्यांना पाहिलं का, ज्यांना यांचा अर्धा भाग हरवलाय, रंग काळा, उंची 55,000 फूट, रुंदी 55,000 फूट, तर कुणालाही रस्त्याच्या कन्स्ट्रक्शन मध्ये आढळलं तर कृपया प्लीज आम्हाला ह्या नंबरवरती संपर्क करा. आपण ज्यांना पाहिलं का, बापरे ह्या डोंगराचे बरेच भाग हरवलेले आहेत, तर कुणाला प्लीज ब्रिजच्या कन्स्ट्रक्शन मध्ये जर सापडलं तर कृपया ह्या नंबरवरती संपर्क करा. रंग काळा, उंची 1,00,000 फूट, रुंदी 1,00,000 फूट. अरे बापरे, ह्या डोंगरांकडे बघा, असं वाटतं यांची बायपास सर्जरीच चालू आहे आणि हे कधीही बरे होणार नाही. बोकडांना कापताना बघितलं होतं, तर डोंगरचे डोंगर कापायला निघालेत. अरे झाडं कुठे, झाडं कुठे, झाडं कुठे, झाडते झाडे झाडे पाऊस कुठे, पाऊस कुठे, झाडे झाडे कुठे, पाऊस कुठे, पाऊस कुठे, झाडते झाडे झाडे कुठे, पाऊस कुठे, पाऊस कुठे, पाऊस कुठे. अरे डोंगर कापले जातात त्याच्या तुझं काय मत? हिंदी बोलीत, हिंदी बोलीत, हे पर्यावरण दूषित करतात त्याच्यामुळे. अरे जायंगे, रुको ना. अरे बोल के जा, थोड़ा तो बोलो ना. अरे सुनो, रामायणात हनुमानाने संजीवनी वनस्पतीसाठी अख्खा डोंगर उचलला होता. ह्या काळात हनुमान असते तर त्यांना संजीवनी वनस्पती काय, डोंगर सापडला नसता. आणि हे असं बोलले की असं वर उचलतात. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप भणगे सोबत कॉमन मॅन आयबीएन लोकमत नवी मुंबई वाशी. Your lady.